ainuț. Ha pudcha fishpond ahe Sagar Devre ya vidyarthyavar. Ya khuda teri adalat mein meri ek jamaat rakhna. Ya khuda teri adalat mein meri ek jamaat rakhna. Main rahu ya na rahu lekin mere NCC cadet ko salamat rakhna. हा पुढचा पेशपॉन आहे समाधान आईरे किंवा बी कॉम ह्या विद्यार्थ्यांना खुदा की रहमत सारे संसार पर बरसे मेरे हिस्से की रहमत मेरे यार पर बरसे ए खुदा मुझे कर देना पानी ए खुदा मुझे कर देना पानी अगर मेरा यार कभी प्यास को तरसे पुढचा पिशपॉन आहे हर्षल निकम पुना टीवाई बीकॉमचा विद्यार्थी पहला पहला प्यार पहली दूसरी बार नहीं ये तो तीसरी बार है पुढे फिश पॉन्ड वाचण्यासाठी येत आहेत डॉक्टर खंदारे सर त्याच्या पॉन्ड मधले एक पहिला फिश जो आहे त्याचं मी तुम्हाला वाचन करून दाखवतो MSc केमिस्ट्री शेवटच्या वर्षाच्या मुलीसाठी हा फिश पॉन्ड आहे तिचं नाव आहे अश्विनी बच्छाव तिच्यासाठी लिहिलंय हा माझा भाऊ तो माझा भाऊ हा माझा भाऊ तो माझा भाऊ सिनेमाला आता मी कोणाबरोबर जाऊ दुसरा फिश पॉन्ड स्नेहल पाटील ह्या विद्यार्थिनीसाठी तिचा वर्ग इथे लिहिलेला नाहीये बहुतेक ती विज्ञान शाखेचीच असावी घाटात घाट खंडाळ्याचा घाट घाटात घाट खंडाळ्याचा घाट बाई मी बघते लग्नाची वाट अनुजा मेतकर ह्या आपल्या मैत्रिणीसाठीचा फिशपॉन्ड माझ्या अनुजा मेतकर ह्या आपल्या मैत्रिणीसाठीचा फिशपॉन्ड आहे माझ्याकडे पहिनो सूट पहिनो जॅकेट तिच्यासाठी लिहिलंय तिच्या मैत्रिणीनेच लिहिलंय पहिनो सूट पहिनो जॅकेट फिर भी लगती हो कोलगेट का छोटा पॅकेट सगळ्या मुलींच्याकडनं हा फिशपॉन्ड आहे पुढचा MSc केमिस्ट्रीच्याच आपल्या मित्रासाठी आहे त्याचं नाव आहे रोहिदास सोनवणे फ्रॉम ऑल गर्ल्स ऑल म्हणजे त्याच्याच वर्गातले असतील ते कॉलेजला येतो सुटापुटात घरी झोपतो बोनपाटात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात जे आपले विद्यार्थी मित्र अभ्यास करतात त्यांच्यासाठी थोडं चांगले लिहिलं इथं लायब्ररीत येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे बघता कळत नाही हे अभ्यास कधी करता हां यानंतर प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम सुद्धा आपण याच्यामध्येच आहे दुसरा जर तर एक फनी गेम आहे आपल्याकडे तर दुसरा जो प्रकार आहे प्रश्नमंजुषा प्रश्न म्हणजे काय एवढं काही घाबरून जाऊ नका माझ्याकडे आलेला पहिला फिशपॉन्ड आहे TYBCOMचा विद्यार्थी यश छाजड याच्यावरती लिहिलेला फिशपॉन्ड आहे स्वभाव हीच ताकद आणि कार्य हीच ओळख
यानंतर पुढचा फिशपॉन्ट आहे ययाती जाधव या विद्यार्थ्यावरती. पुढील फिशपॉन्ट ययाती जाधव. तुम चलते हो तो दिल धडकता है, तुम चलते हो तो दिल धड़कता है, मेरा नहीं धरती का. यानंतरचा पुढील फिशपॉन्ड आहे SYBA इंग्लिशची विद्यार्थिनी हिमांगी महाजन हिच्यावरती. SYBAची विद्यार्थिनी हिमांगी महाजन या विद्यार्थिनीमध्ये हा फिशपॉन्ड आहे. तू सूरजमुखी मी चंद्रमुखी, तू सूरजमुखी मी चंद्रमुखी, तुम मैं तुझसे दुखी तू मुझसे दुखी. तू सूरजमुखी मैं चंद्रमुखी, मैं तुझसे दुखी तू मुझसे दुखी, तू छत से कूद जा मैं भी सुखी और तू भी सुखी. आपण आपल्या आजच्या दिवसाच्या तिसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे जात आहोत. ही या ऍक्टिव्हिटीमध्ये काही माझ्या सहकारी प्राध्यापकांना या ठिकाणी येऊन एक चिठ्ठी घ्यावी लागेल आणि त्या चिठ्ठीमध्ये जो नंबर असेल ती ऍक्टिव्हिटी त्यांना या ठिकाणी करावी लागेल. तर आपण नेहमी विद्यार्थ्यांनाच संकटात पाडतो, विद्यार्थ्यांनाही असंच वाटत असतं. तर आज आपण याच्यात प्राध्यापकांनाही सहभागी करून घेतलेला आहे, तर सर्वांनी याची मजा बघायची. मित्रांनो, आताच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी आर पवार सर यांच्यापासूनच आपण करूया. डॉक्टर बी आर पवार सरांसाठी ऍक्टिव्हिटी आहे की त्यांनी एक चारोळी आपल्याला सगळ्यांना ऐकून दाखवावी. नमस्कार. सरांनी तर मला चारोळी म्हणायला लावली, पण चार ओळी मी म्हणू शकतो. चार झाडांची नावं सांगा म्हणे असं ते म्हटले. चार झाडांची नावं कोणालाही कळणार नाही, सायंटिफिक नेम जर सांगितले तर ते कळणार नाही. पण जे कॉमन नेम आहेत त्याच्यावरच मी एक सुभाषित सांगतो. त्या झाडांचा त्या सुभाषितामध्ये किती अर्थ भरलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. बॉटनीचा असल्यामुळे मी झाडांचे जे सुभाषित आहेत ते सिलेक्ट केलेले आहे. सुभाषित म्हणतोय नीट काळजीपूर्वक ऐका. खला सर्षप मात्रानी पर छिद्रानी पश्चती, आत्मनो बिल्व मात्रानी प्रेक्ष मानोपी नेक्षती. इथे दोन झाडांची कंपॅरिझन आहे. एक आहे मोहरीची मोहरी आणि दुसरं आहे बेल. माणूस दुसऱ्याचे दोष मोहरी एवढाले जे असतात ते काळ दाखवतो, परंतु स्वतःचे बेला एवढाले दोष असतात त्याच्याकडे न पाहिल्यासारखे करतो. तसा दुसरा श्लोक आहे आत्मनोमुख दोषेन बद्ध्यंत शुकशारी कहा. आत्मनोमुख दोषेन बद्ध्यंत शुकशारी कहा, बकास तत्र बद्ध्यंत मौनम सर्वार्थ साधनम. इथे दोन पक्ष्यांचं किंवा दोन प्राण्यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. एक आहे पोपट आणि मैना. आपल्या स्वतःच्या बडबडीमुळे ते पिंजऱ्यामध्ये कोंडले जातात, परंतु बगळाला ती कोंडलं जात नाही, कारण तो मौन धारण केलेलं असतं. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम हे त्याच्या जगण्याचं साधन आहे. थँक्यू. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. खास आपल्या आग्रहस्तव सरांनी या ठिकाणी आपल्याला एक सुभाषित सांगितलेलं आहे. मी सरांना चॉकलेट देऊन त्यांचा गौरव करतो. सगळ्यांनी पुन्हा एकदा जर टाळ्यांचा गजरा. म्हणून मी सरांना दाम फुके खुर्चीवरती बसून फोडण्यासाठी त्यांना मी ऍक्टिव्हिटी दिली. बसून दाम फुके फोडायचे.
फुगे कंधारे सरांनी खूप जोरदार फुगे फोडलेले आहेत आणि म्हणून त्यांना या फुगे फोडण्याबद्दल एक इनाम आपण चॉकलेट म्हणून देणार आहोत. सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करा. यानंतर मी पुढील ऍक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी आमंत्रित करत आहे माझे सहकारी मित्र प्राध्यापक सिद्धार्थ पगारे. प्राध्यापक सिद्धार्थ पगारे जिथे कुठे असतील त्यांनी अगदी त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. प्राध्यापक सिद्धार्थ पगारे झूलॉजी डिपार्टमेंटचे एचओडी. प्राध्यापक सिद्धार्थ पगारे ऍक्टिव्हिटी खूप भारी आहे बाळांना. तुम्ही राम बंधूचा पापड ऐकला असेल. आता सरांना कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड करायचं. एक मिनिटापर्यंत तुम्हाला कच्चा पापड पक्का पापड न चुकता म्हणायचंय. सगळ्यांनी एकदा सरांचा जोश वाढवायचा आहे टाळ्यांच्या गजरात. यानंतर आपण आमंत्रित करत आहोत आपल्या महाविद्यालयाचे विराट कोहली. इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे साहेब प्राध्यापक विराट कोहलीचे फॅन. त्यांनी नाव घ्यायची गरज आहे का बाळांना? नाव घ्यायची गरज आहे का? त्यांनी स्वतःहून इकडे यावं. सगळ्यांनी टाळ्याच्या गजराचं स्वागत करायचं. सरांकडे बघून तुम्हाला सर हिंदी वाटत का की नाही वाटत? मी सरांना ऍक्टिव्हिटी पण त्याच प्रकारची आलेली आहे. एवढ्या हेल्थी व्यक्तीला की एकदम किरकोळ ऍक्टिव्हिटी आलेली आहे. आता तो व्यक्ती ती ऍक्टिव्हिटी सहज पार करणार आहे. तुम्हाला एक फुगवा दिला जाईल. तो फुटेपर्यंत फुगवायचा आहे. एक फुगा त्यांना दिला जाईल. तो फुगा त्यांना फुटेपर्यंत काय करायचा आहे? फुगवायचा. जोपर्यंत फुगा फुटत नाही तोपर्यंत सर फुटत नाही. छोटा फुगा आहे ना बाळांनो? किती मोठे फुगा किती छोटा? या सर बसून या. सर बसून या. सर बसून या. फुगला रे हो. सरांना इतकी एनर्जी द्या की फुगा लवकर फुटला पाहिजे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सरांचं अभिनंदन करायचं. सरांच्या नत बघा केवढं आहे सरांचं. एक
इम्रान मंसुरी, इम्रान मंसुरी साठी जोरदार टाळ्या. इम्रान मंसुरी मंसुरी साठीचा पिशवंड आहे. इश्काच्या दरबारात रंगवला मंच, इश्काच्या दरबारात रंगवला मंच, स्वतःला समजतो सौंदर्याचा सरपंच. यानंतर मी व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे प्राध्यापक श्रीमती कागुंदे मॅडम, लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. मॅडम यातून एक चिट तुम्हाला काढायचं आहे. अय्या मॅडमला नाचता येत. बाळांनो या ठिकाणी मॅडमला दोन डान्स दिले जाणार आहेत. दोन गाणे या ठिकाणी आहेत, पण ते गाणे त्यांना तुम्हाला समजून सांगायचे आहे अभिनयात. त्यांना तुम्ही ते गाणे ओळखायचे. जोपर्यंत तुम्ही ते गाणं ओळखत नाही तोपर्यंत पुढच्या गाण्याकडे आपण जाणार नाही. वन टू थ्री स्टार्ट. चला लवकर. नाच रे मोर नाच थोडा सांग सांग बोला ना. तुम्ही अचूक पद्धतीने मॅडमला तुम्ही नाचवलं नाही की नाही. यानंतर मी आमंत्रित करतो की सौंदनकर सर, त्यांचा खास आग्रह असता मी ऍक्टिव्हिटी घेत आहे म्हणून मी त्यांना आमंत्रित करतो. या बाउन्स मधून तुम्हाला एक चिट्टी घ्यायची, या बाउन्स मधून तुम्हाला एक चिट्टी घ्यायची. सरांकडे जी आता आपण ऍक्टिव्हिटी देणार आहोत, सरांना या ठिकाणी 30 सेकंदापर्यंत म्हणजे अर्धा मिनिटापर्यंत स्किपिंग करायचंय. हा खाली होतो. स्किपिंगची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. प्राध्यापक भगवान शिंदे या ठिकाणी आहेत का? गेट वर यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करत आहे सरांना. या ठिकाणी एक पुंग्याचा पुढा दिला जाणार आहे आणि सरांना तो एक मिनिटाच्या आत संपवायचा आहे. सरांमध्ये जोश येईल एवढी ऊर्जा तुम्ही त्यांच्यामध्ये द्या. एक मिनिटाच्या आत त्यांना हा पुंग्याचा पुढा संपवायचा आहे. हो, खायचा आहे.
1, 2, 3, start. 50, 59, 58, 57. Hello. सर खूप चांगले ऍक्टिंग करतात बाळांनो, आता तुम्हाला त्यांची ऍक्टिंग या ठिकाणी बघायला मिळेल. चला सरांना जोश मध्ये आणा बाळांनो, जोश फिका ना पड जाए. एक बार फिर से कॉमर्स स्टूडेंट, एक आवाज फिर से आनी चाहिए. चार घोषवाक्य आहेत बाळांनो, हे चार पैकी तुम्हाला सरांनी किमान एक घोषवाक्य तरी सांगितलं पाहिजे आपल्या अभिनयाचं. आपण परत काही फिशपॉन वाजवणार आहोत. बाळांनो सर फिजिकल डायरेक्टर आहेत, सर्वांना माहिती आहे. पिढी सुद्धा तशीच आलेली आहे. त्यांना 2 मिनिटात 1 डझन केळी खायच्या.
सर कालपासून उपाशी आहे. हॅलो बाळांनो, ऍक्टिव्हिटी खूप छान आलेली आहे. मॅडमला या ठिकाणी व्यासपीठावरती कॅटवॉक करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मॅडमचा जोश वाढवायचा आहे. आईवर पिकवण टाकलेला आहे त्याने. आई आई अनुसार आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे मंदिराचा कळस, अंगणातील पवित्र तुळस. भजनात गुणगुणावी अशी संत वाणी, वाळवंटात प्यावे असे पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी आई. पुढचा पिकपॉट आहे यश छाजे, टी वाय बीकॉमचा विद्यार्थी आहे. दिवा बोलत नाही त्याचा, दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच परिचय देतो. दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका, उत्तम कर्म करता तेच तुमचा परिचय देतील.
ऐक।